नमस्कार मंडळी, मी धनश्री डोके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला आमच्या सोसायटीमध्ये घेऊन जाणार आहे, कशी सजावट केली आहे, पूर्ण 75वा स्वातंत्र्य दिवस आम्ही कसा सेलिब्रेट करतो आहे तुम्हाला कळणार दिसणार आहे। आणि चला तर बघूया। धन्यवाद। आजचा खरोखर 75वा अमृत महोत्सव जाणवतोय। आज माझ्या सोसायटीतील सगळे सभासद, लहान मुलं, स्त्रिया यांचा सभा, मी अध्यक्षांना विनंती करेन की आपण 5-10 मिनिटात थोडंसं एक तर चेअर घ्या, खुर्ची घ्या, चेअर घेऊन खुर्ची घेऊन बसा 2 मिनिटं। मी लहान मुलांना विनंती करेन, आपल्याला देशभक्तीपर काय बोलायचं असेल किंवा गाण्यात काय सांगायचं असेल तर या पटापट घ्या। पाऊस गेलाय हम लोगों को समझ सको तो समझो, दिल पर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। हम लोगों को समझ सको तो समझो, दिल पर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। अपनी छतरी उनको देके अभी चुगर से पानी, अभी चुने पैकेट में भेजे अपनी चीज पुरानी। फिर भी दिल है हिंदुस्तान, फिर भी दिल है हिंदुस्तान, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। वंदे मातरम, वंदे मातरम शुभला मलयज शीतला शश्यामला मातरम, वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी
माऊली या अजून कुणाला लहान मुलाला आत्मबलिदान के लिए ज्यादा एखादी गोष्ट अपने कराई अपने का त्याग करावा लगता आता तुम्हें त्याग के लिए
आता जर तुम्ही आपल्या घरी असता तर सुंदर असा नाश्ता पाणी केला असता, कॉफी चहा वगैरे पिली असती, पण तो वेळ करून तुम्ही ते आपण या आनंदामध्ये म्हणजे हे करण्याकरिता आपण बनलेलो आहोत. तर हा जो उत्सव आहे हा खरखरच भाग्यवंताचा उत्सव आहे. ही वाता निर्मिती आहे 75 वर्षाचा जो आपण स्वतंत्र दिन साजरा करतो आहोत, खरंतर आपणच भाग्यवंत आहोत. याच्यासाठी खूप लोकांनी बलिदान केलेलं आहे, आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, संसारावर तिलंजली केलेली आहे. ज्यावेळी सावरकरांना ज्यावेळी जेलमध्ये अटक झाली त्यावेळी त्यांची बायकोसुद्धा त्यांना भेटण्याकरिता आली, त्यावेळी अक्षरशः रडत होती, उपसापुपसी रडत होत्या. त्यावेळी सावरकरांनी सांगितलं की तुला अभिमान वाटला पाहिजे की आपला पती या देशभक्तीसाठी वाहून घेतलेला आपला सर्वस्व आपल्या संसारावर तिलंजली केलेली आहे. ज्यावेळी राजगुरू भगतसिंग, बाबू गेनू, चंद्रशेखर आझाद हे जे तरुण अवस्थेत जे काय देशभक्त होऊन गेले त्यांनी आपलं पूर्वत्व जीवन ज्यावेळी फासावर लटकले, मला सांगा त्यावेळी जर मी 21 वर्षाचा असतो किंवा 25 वर्षाचा असतो तर मी काय केलं असतं, बहुत मजा केली असती, एखादी सुंदर तरुणी बघितली असती, तिच्याशी आपला टाइम वेस्ट केला असता, आणि ते मजा मज केल्यानंतर मी लग्न केलं असतं आणि आपला संसार अडकलो असतो. पण त्यावेळी असं वारं होतं, हे तरुण जी व्यक्ती हे देशभक्त जे होते, कोण सुखदेव राजगुरू, बाबू गेनू, झाशीची राणी, हे सगळे एकदम तारुण्यावस्थेमध्ये त्यांनी आत्मबलिदान केलेलं आहे. जसं मग आता मी म्हणालो की वेगळ्याच विश्वामध्ये वावरलं असते, पण त्यांनी आपल्या देश कायला, कारण ज्यावेळी जी मातृभूमी होती तिने व्यक्त केली होती आपली हे व्यथा की हे बघा माझ्या बाळानो माझ्या मुलानो आज मी पारतंत्र्यात आहे, आज इंग्रज लोक आम्हाला एवढं त्रास देतात की त्यातून मला मुक्तता हवी, आणि त्या उत्साहापोटी त्या प्रोत्साहनपोटी आपल्या खरोखरच बहुमूल्य जीवनावर काय केलं त्यांनी तिलांजली दिली आणि त्यांच्याशी कृतज्ञ व्यक्तकरता आपण जमलेलो आहोत. सुंदर असं वातावरण आहे, खरोखरच तुम्हाला मी आभार मानतो. भारत माता की वंदे. नंदाभाऊ काय पद्यातून बोलणार का? या या तुझ्या
Bye.